आता आपण बघत आहोत अंदाजपत्रक तयार करताना कलमांची क्रमवारी तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा कुठल्याही इमारत किंवा बांधकामाचं अंदाजपत्रक तयार करावं लागतं त्या त्या वेळेला त्या, त्या ती जी क्रमवारी घेतल्या जाते ती जसं काम करता येतं त्यानुसार ती क्रमवारी घ्यावी लागते असं केल्यामुळं काय होतं की कुठलाही क्रम किंवा कुठलाही आटम कलम सुटल्या जात नाही जर तुम्ही जर तो ॲट रॅन्डम जर घेतला तर मग तुमचा एखादा एखादी कलम सुटण्याची शक्यता असते चूक होण्याची शक्यता असते म्हणून ही जी कलमांची क्रमवारी आहे ही जसंजसं आपण काम करत जातो त्या त्या पद्धतीनं ती कलमाची क्रमवारी घ्यावी लागते आणि ती घ्यायला पाहिजे तर आता हे करत असताना लोडबेरिंगचं काम आणि मांडणीचं काम म्हणजे आर सी सी फ्रेमस्ट्रक्चरचं काम याचे जे काही कलम आहेत ते कुठल्या क्रमानं येतात ते आपण इथे देत आहोत खाली ते आपण बघणार आहोत तसंच या कलमाच्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आपण करत असतो परंतु त्याचा विचार ह्या क्रमवारीत दिलेला नाही आहे कारण आपण पाणीपुरवठा सुविधा इलेक्ट्रिफिकेशन ह्या ज्या गोष्टी आहे हे याची जी रक्कम आहे ही एकतर त्या अंदाजपत्रकाला स्वतंत्र जोडतो किंवा काही वेळेला याचे स्वतंत्र अंदाजपत्रक त्याला जोडले जातात म्हणून त्या कलमाचा विचार या क्रमवारीमध्ये केलेला नाही आहे फक्त आणि फक्त लोडबेरिंगच्या इमारतीमध्ये कुठली कलमं वापरली जातात तर फ्रेम स्ट्रक्चरमध्ये कुठली कलम कुठल्या क्रमानं करावी लागतात ही क्रमवारी आपण इथे टेबल किंवा तक्त्यामध्ये मांडून दिलेली आहे तर ते आता कोणकोणची कौन कलमं आहेत ते आपण आता इथे क्रमवारीने बघूया तर बघा ही जी काही आहेत ती क्रमवारीनं कलमं दिलेली आहेत तर लोडबिरिंग इमारत बांधकाम करताना कुठली कलमं घ्याल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो कुठल्याही कोर्सला त्याच्यानंतर मांडणीची म्हणजे स्ट्रक्चरची जर इमारत बांधायची असेल तर तिच्यामध्ये कुठली कलमं कुठल्या क्रमावर घ्यायला हवीत हे तिथे दिलेलं असतं किंवा आपल्याला बघायला पाहिजे एस्टिमेट करताना कुठलं कलम कुठल्या क्रमावर घ्यायचं आहे तर, तर, थी थी मा कुछला कुछला ग्याला ग्याला। तर मी माझ्या अनुभवानुसार हे सगळी कलमं इथे लिहिलेली आहेत साधारणतः अशीच कलमं लिहिली जातात त्यानंतर याच पद्धतीची जी कलमं आहेत साधारणतः अशाच पद्धतीनं तुमचा जो सी एस आर आहे किंवा डी एस आर आहे या डी एस आर सी एस आरमध्ये सुद्धा अशाच यानं ती क्रमवारी आढळते त्या क्रमामध्ये जाऊन तुम्ही हे बघू शकता तर बघा पहिला हे आहे दोन्ही याच्यामध्ये प्लॉटची साफसफाई करावी लागते हा तुमचा पहिला क्रमांक असू शक असतो ठीक आहे दुसरा पाया दोन्हीकडे खोदा दोन्हीकडेही खोदावी करावी लागते दोन्ही कामामध्ये तिसरा पायातील कॉन्क्रीटचे काम तर याच्यात सिमेंट कॉन्क्रीट भरावं लागेल किंवा पायातील कॉन्क्रीटचे कामसुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे सेम टू सेम बरोबर आहे तर आता या लोडबेअरिंगमध्ये चौथा जो आयटम आहे हा पायातील बांधकाम करावं लागतं विटणं करायचं असेल तर विटकाम घ्यावं लागेल दगडने बांधकाम करायचं असेल तर दगडी बांधकाम करावं लागेल तर तेच आर सी सीच्या इमारतीमध्ये पाया खोदकाम झाल्यानंतर तिथे तुम्हाला आयसोलेटेड फुटिंग किंवा कुठल्याही फुटिंगचा प्रकारातलं फुटिंग, प्रकार फुटिंग टाकावं लागेल म्हणजे लोखंडाची जाळी बांधा ती तिथे उभी करा त्याच्यावरती कॉन्क्रीट भरा हे काम तुम्हाला करावं लागेल म्हणजे आर सी सी फुटिंग फाउंडेशन ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा आयटम बघा जोत्याचे बांधकाम करावं लागेल इकडे लोड बेअरिंगमध्ये आहे की नाही खालून वर यायला लागेल वीट बांधकाम असू किंवा दगडी बांधकाम असू द्यात तर इकडे लोखंड राहील तुमचं लोखंड बांधकाम करावं लागेल त्याच्यानंतर म्हणजे लोखंड बांधावं लागेल पुढे सहावा ॲटम आहे जोत्यावरील ओलावा प्रतिबंध तर तुमचं जसं जोत्या लेवलला काम आलं या बांधकामामध्ये तुम्हाला ओलावा प्रतिबंध टाकावा लागेल तर इकडे तुम्ही फक्त जमीन लेव्हलला याल तुम्हाला तिथे बीमसाठी वापरण्यात येणारं कॉन्क्रीट टाकावं लागेल म्हणजे हे ॲटम्स आहेत लक्षात आलं इकडे हा आयटम घ्यावा लागेल तर इकडे साधारणतः या नंबरवर भीमसाठी वापरण्यात येणारं कॉन्क्रीट हा ॲटम आपल्याला घेता येतं नंतर सातवा आयटम आहे इकडे जोत्यातील मुरुम भराई कारण तुमचं बांधकाम पूर्ण जोत्या, जोत्या लेवलपर्यंत आलेलं आहे तुम्हाला आता मुरुम भरायचं आहे तर इकडे सातवा आयटम जो असेल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त जोत्याचं बांधकाम करता येईल तो ॲटम तुम्हाला घेता येईल म्हणजे प्लेन बीम वर जे बांधकाम करू आपण ते वीट बांधकामच करतो आपण इकडे साधारण तर ते बांधकाम आठवा नंबर आहे जोत्यावरील बेड कॉन्क्रीट म्हणजे मुरुम भरल्यानंतर तिच्यावरती जे बेड कॉन्क्रीट टाकलं जातं तो ॲटम आपल्याला घ्यावा लागेल तर इकडे आता तुमचं नेमकंच बांधकाम करून झालेलं आहे तुम्ही एकतर मुरूमसुद्धा भरू शकता किंवा डी पी सी हा थरसुद्धा सुद्धा टाकू शकता हे एक एक हे खालीवर होऊ शकतो परंतु इकडे आता बांधकाम झालं बांधकाम झाल्याबरोबर कारण त्याच्यावरती क्युरिंग करावं लागतं तर क्युरिंग सोबत व्हावं म्हणून ओलावा प्रतिबंध थर त्याच्यावर टाकला गेला पाहिजे त्यानंतर पुढचा आयटम बघा नववा जोत्यावरील बांधकाम सुपरस्ट्रक्चर याच्यावरचं वरचं बांधकाम या इमारतीमध्ये सुरू होतं तर इकडे नवव्या आयटमला जोत्यातील मुरूम भरती करायचं काम पडू शकतात इकडे बघा जसंही बांधकाम वर चालू झालं तुम्हाला त्याच्यातले डोअर्स विंडोजचे ओपनिंग ठेवावे लागतील खिडक्या चौकटी लावाव्या लागतील बरोबर आहे तर इकडे जोत्यावरील सिमेंट कॉन्क्रीट करावं लागेल म्हणजे जे बेड कॉन्क्रीट आपण इकडं केलं मुरुमाच्या वरती हे मुरुम भरणं झाल्यावर तुम्हाला हे बेड कॉन्क्रीट करावं लागेल बरोबर आहे आता यानंतर अकरा वाटम आहे जसंही तुमच्या दरवाजे खिडक्या फिट झाल्या बांधकाम झालं तुमची लिंटल लेवल ले येणार आहे या लिंटल लेवलवर लिंटल टाकावे लागतील छज्जे टाकावे लागतील पोट माळ्या आतून घ्यायचे असतील तर ते घ्यावे लागतील त्याचं लोखंड बांधावं लागेल हे सगळं काम तिथे आपल्याला करावं लागेल तेव्हा इथे पहिल्या माळ्यासाठीचे कॉलम म्हणजे सात सात फुटापर्यंतचे कॉलम आपल्याला इथे कारण तुमचं खालचं हे झालेलं आहे दोत्यावरील सिमेंट कॉन्क्रीट झालं बेड कॉन्क्रीट आता तुम्हाला कॉलम घेता येतील सात फुटाचे त्यानंतर आहे छताचे काम करणे म्हणजे आता तुमचं हे हे कॉन्क्रीट टाकलं की त्याच्यापुढं तुम्हाला परत एकदा भिंत बांधावं लागेल भिंतीचं काम तुम्ही ऑलरेडी घेतलेलं आहे आता छताचं काम करावं लागेल म्हणजे स्लॅब बरोबर आहे तर इकडे जोत्यावरील बांधकाम याच बाजूला आता पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधेची कामे इकडे ही आपण स्वतंत्र पण घेऊ शकतो इथे पण घेतले जाऊ शकतात इकडे दरवाजेवर चौकटी बसविणे या बाजूला बघा भिंतींना गिलावा व प्लास्टर करणे सुरू झालेलं आहे तर इकडे लिंटल लेवल व कॉन्क्रीटच्या जाळ्या बांधणं सुरू आहेत त्याचप्रमाणे इकडे फरशी बसवण्यावर काम आलं इकडे त्याला जिना असेल तर जिना करावा लागेल इकडे जिना असेल तर जिना करावा लागेल इकडे स्लॅबचं काम होईल तेव्हा इकडे दरवाजा खिडक्या त्या आयटमवरती बांधायचं काम होईल म्हणजे असे आयटम आपण या क्रमानं घेऊ शकतो ठीक आहे पुढे आहेच घराची रंग सफेदी करणे आतील व बाहेरील ग्रिल ऑइल पेंट देणे दरवाजांना रंग देणे जिथे जो जो रंग लावायचा तो तो इकडे स्लॅबचं काम झाल्यावर तुमचा गिलावा आणि नंतर रंग मारणे इत्यादी तर हे एवढे नंबर्स आहेत हे साधारणतः या या सिरियलनी आपल्याला घ्यावे लागतात म्हणजे याच्यात कुठलाही आटम विसरायला नको कारण नवीन नवीन अंदाजपत्रक करत असताना आटम त्याच्यातला विसरू शकतो एखादं कलम त्याच्यातलं विसरल्या जाऊ शकतं म्हणून ही जी क्रमवारी आहे जसं आपलं काम होत राहील तसं तसं ते तस कलम कलम आपण त्या अंदाजपत्रकात घेतलं पाहिजे धन्यवाद